अरे महायुती सरकारचं करायचं का? काही लोक वर पाय. भ्रष्टाचारी सरकारचं करायचं का? काही लोक वर पाय. आणि तुझ्या भावानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती हिंदुहृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून प्रथमतः शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो. शिवरायांच्या जन्मस्थानाला सुद्धा नतमस्तक होतो, पण ते जन्मस्थान काही दिसत नाही. पण जन्मस्थान दिसत नाही. या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आनंदराव चौगुले साहेब आणि विशेषत आवर्जून उपस्थित असलेले सर्व पत्रकार मंडळी बंधू आणि भगिनींनो, या अगोदरच्या वक्त्यांनी सर्वच विषयाचा परामर्श घेतलेला आहे आणि मला सगळ्यात शेवटी बोलायला सांगितलं, त्यामुळे माझ्यावरती खऱ्या अर्थानं दडपण येते. काय बोलायचं काय नाही तुम्ही सर्व काही बोलून टाकलेलं आहे, त्यामुळे मला बोलायला काही शिल्लकच ठेवलं आहे असं मला तरी वाटत नाही, त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. परंतु शिवरायांची शिकवण होती की त्यांच्या सैनिकांना शिकवण होती की मेथी जनरहितेच्या मेथीच्या भाजी मेथीच्या भाजीच्या देठालाही हात लागला नाही पाहिजे. तेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून नजरारामून आणली, त्याची खर आणि सोयी देऊन तिचा सत्कार केला आणि शिवाजी महाराज बोलले, अशीच असती आमची माता सुंदर रूपवती, आम्ही झालो असते असेच सुंदर बनले छत्रपती, असे इतिहासकार म्हणतात. पण तसे म्हणले असेल असं मला वाटत नाही. रांजिया गावच्या एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीवरती अत्याचार केला, त्याचं चौक करा असा इतिहास शिवरायांचा आहे. आणि गेल्या 26 ऑगस्ट रोजी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरती छत्रपतींचा जो 35 फुटाचा पुतळा उभा केला तो अचानक कोसळला. जर खरोखर नैसर्गिक आपत्ती असली असती, काही मोठा महाकाय असा हे आला, महाकाय असा पूर आला असता, महाकाय असे वारे आले असते, तर आम्ही मानू शकलो असतो की ठीक आहे, हा ही नैसर्गिक आपत्तीमुळे हा पुतळा कोसळला. परंतु हा पुतळा नैसर्गिक आपत्तीमुळे कोसळलेला नाही. त्याही परिस्थितीत अनेक पुतळे आपल्या महाराष्ट्रात मगाशी कोणतेच आहेत ना, आपल्या अनेक शिवरायांचे पुतळे महाराष्ट्रातील धवलाने उभे आहेत. प्रतापगडावरती सुद्धा महाराजांचा पुतळा त्यावेळी नेहरूंच्या हस्ते त्याचा अनावरण झाला, तोही आज धवलाने उभा आहे. परंतु मी हे सांगू इच्छितो की मी तो पुतळा पाहिलं, आज शिवरायांचा पुतळा दिसतो की नाही मला याची शंका येते. जरा बारकाईने पहा, शिवरायांचा पुतळा वाटतो का? हा शिवरायांचा पुतळा पहा, हा शिवरायांचा पुतळा म्हणा, हा शिवरायांचा पुतळा पहा. त्याच्यामध्ये कोच वगैरे त्याने काहीतरी मुद्दामपणा केलेला आहे. वाणी साहेब, मी स्वतः एक शिवरायांचा पुतळा आमच्या शाळेसाठी 1984 साली 1982 साली दिला होता. त्या पुतळ्याची पोच पाहणार नंतर पोच पा त्या पुतळ्याची सुप्रसिद्ध मूर्तीकार दीनानाथ वेलिंग यांनी तो बनवलेला पुतळा, पुतळ्याची पोच पाहते. तो आजही आता छोटा पुतळा आहे, त्याला अजूनही काही झालं नाही. म्हणजे माझं म्हणणं तुमचे त्या शिवरायांच्या पुतळ्याची पोच पा आणि हा राजकोट किल्ल्यावरती शिवरायांच्या पुतळ्याची पोच पा, हा शिवरायांचा पुतळा वाटतो की नाही मला याच्याबद्दल शंका येते. मी मगाशी सांगितलं की जर समजा नैसर्गिक आपत्तीने तो पुतळा कोसळला असता तर आम्ही मानू शकलो असतो. तो पुतळा नैसर्गिक आपत्तीने कोसळलेला नाही, तो पुतळा भ्रष्टाचाराने कोसळलेला आहे. ज्या शिवरायांनी सांगितले की रयतीच्या मेथीच्या देठालाही हात न लावता तुम्ही राजकारभार करा, ज्या शिवरायांनी सांगितलं की स्वारी करताना जर एखाद्या मशिदीवरती जर समजा कोणी काही भूल चुकीने जरी पटेल साहेब बरोबर की नाही, अगर गलती से कुछ हुआ तो उसका मरम्मत करके देते थे. कापी का कापी खान नाम का जो इतिहासकार है उन्होंने इसे लिखा है. अशा शिवरायांचे विचार पुढे आणि हे शिवरायांच्या पुतळ्याच्या मध्ये सुद्धा भ्रष्टाचार करतायत ही खरो खेदाची बाब आहे, अशोभनीय अशा प्रकारची बाब आहे. आणि गेल्या 4 डिसेंबरला नौदल दिनाच्या दिवशी तो पुतळा उभारला गेला आणि 8 महिने 22 दिवसात तो पुतळा कोसळला. तो कोसळला तो पुतळा हलो होता, पोकळाचा होता, त्याचे तुकडे तुकडे करून ते जोडलेले होते. आणि
त्याचे 8 तुकडे केलेले होते आणि ते नट बोल्टने जोडलेले होते आणि ते नट बोल्ट गंजलेले होते याची कल्पना सुद्धा दिली होती अगोदर. नट बोल्ट आता जो त्याची कल्पना दिली होती आणि अशा प्रकारे तो स्ट्रक्चरल इंजिनियर आहे त्याचा चेतन पाटील म्हणून तो कुठे फरार होता. नंतर त्याला मला वाटतं कोल्हापूर येथे अटक केली आणि त्याचे कॉन्ट्रॅक्टर कोण होते जयदीप आपटे. आपटे आता कुठला आपटे काही कळत नाही. त्या याच्यामध्ये सुद्धा आपटेच होता ना त्या दिवशी. आमच्या अंधारे काही बोलला या आता या या सगळ्यांना आपटवायलाच पाहिजे असे आपटे. आता आपटेंचा शोध घ्या, चेतन पाटलाचा शोध घ्या. किती कोटीचा पुतळा त्याला काय अनुभव नाही, त्या आपटेनं कसला अनुभव नाही अशा अनुभवी माणसाला ते पुतळा बनवायला दिला. त्यात अनेक असा फार मोठा असा भ्रष्टाचार झाला याची सखोल चौकशी झाली पाहिजे. याची सखोल चौकशी होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे, ती शासनानं करावी अशा प्रकारची. आणि त्याला त्याच्या पाठीमागे कोण आहे, द ब्रेन बिहाइंड इट, त्याच्या पाठीमागे कोण आहे, या भ्रष्टाचारांना हे कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्याच्या पाठीमागे कोण कोण आहे त्याचा शोध घ्या. आणि त्याने राजीनामा द्यावा, कोणी असं म्हणतो मग ते कोणी असो त्या मंत्र्यांनी राजीनामा द्या, त्या नेत्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी आम्ही या माध्यमातून करतो. बोलण्यासारखं बरंच आहे, बरंच आमचे शिवाजीराव मिंडे बोलले. तुम्ही कोळसा गँगबद्दल बोला, कोळसा गँग सर्रास काम करत आहे. 1 लाख आता ठीक आहे, ते काय महिलांसाठी काय योजना आता ठीक आहे, त्याच्याबद्दल काय आमचं म्हणणं आहे. 1.5 हजार वडेट्टीवार बोलले आमचं सरकार आलं तर 3 हजार किंवा राष्ट्रांचा भक्त करून द्या. परंतु 1 लाख महिला म्हणजे ताई तुम्ही 1 लाख महिला परागंद आहे. त्यात आमची आमच्या कलत भावाची आपल्या मावत भावाची सुनसुद्धा परागंद आहे 3 वर्षापासून. या राज्यामध्ये 1 लाख महिला परागंद आहेत त्याचा कोण शोध घेत नाही. जिथे नाशिक येथे ड्रग्जचे कारखाने आहेत, पुण्याला ड्रग्जचे कारखाने आहेत त्याचा शोध कोणी घेत नाही. नागपूरला ड्रग्जचे कारखाने आहेत त्याचा शोध कोणी घेत नाही. वाणी साहेब आंबेगावला अनाथराई दारूचे धंदे किती आहेत, आपले सगळे दारूचे धंदे किती आहेत ते पोलिसांना माहिती आहे की नाही, त्याचे हप्ते चालू आहेत की नाही. मग तुम्ही या सगळ्यांचा शोध का घेत नाही. म्हणजे मला सांगायचं मला सांगायचा उद्देश की एक कुठपर्यंत सुद्धा जाऊ शकतायत. आणि राज्याच्या पंतप्रधानांनी माफी मागितली. अरे तो भूनसेरी तो भूनसे गई व हौसे नाही आधी हा माफी पण हा काय त्याच्यावरती उपचार नाही. जो भूनसे गई व हौसे नाही आधी अहो नाही नाही भूनसे गई जो हौसे नाही आधी कुठे नाव काय. अरे वा क्या बात आहे तहसीलदार मॅडम. भाषण करणार आहे का? नाही म्हणतात एक म्हणतात. बरं मी आता शेवट्याला येतो. हे राज्य कसं त्यांना बोलायचं फक्त मी शेवट्याला येतो. हे राज्य कसं चाललेलं आहे, हे राज्य कसं होतं. एक म्हणतो अंधेर नगरी और चौपट राजा अंधेर नगरी और चौपट राजा टका बर भाजी और टका बर काजा. याचा अर्थ जरा माहिती करून घ्याय. अंधेर नगरी चौपट राजा टकावर भाजी आणि टकावर खाजा अशा प्रकारचं हे सरकार चाललेलं आहे. आणि एक काव्य मला कुठे ते मिळालं, मी फक्त 2 मिनिटात ते काव्य वाचतो. आणि याचा मी आपल्या माझ्या भाषणाचा उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद आहे गा. उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद आहे गा. छोडो मेहंदी भुजा संभालो छोडो मेहंदी भुजा संभालो खुदी अपना तीर बचा लो. चोरो मेहंदी भुजा संभालो खुद ही अपना तीर बचा लो. भूत बिठाए बजे शकोनी मत सब बिट जाएंगे. उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद ना आएंगे. भूखे कैसी आस लगाओगे तुम भूखे बिके हुए अखबारों से. कैसी रक्षा मांग रही तू दुशासन के दरबारों से. स्वयं जो लज्जा हीन है वह क्या राज बचाएंगे. उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद ना आएंगे. अब तक केवल अंधा राजा अंधा राजा अब गुंगा बहरा भी है. अब तक केवल अंधा राजा अब गुंगा बहरा भी है. वोट चला दिए जनता के कानों पर बहरा भी है. वोट चला दिए जनता के कानों पर भी बहरा भी है. तुम्हारे आंसू कौन तुम्हारे आंसू बचाएंगे. उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद आएंगे. उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद आएंगे. आणि अशा प्रकारचं हे लज्जाहीन सरकार आहे, भ्रष्ट सरकार आहे. प्रत्येक याच्यात भ्रष्ट कापलं नाही, भ्रष्ट मार्गाने आलेलं सरकार आहे. हे खरं पाहता निमित्त म्हणतात की एक बेकायदेशीर सरकार आहे. त्या सरकारचा आपण निषेध करतो. आणि मग अशी अण्णांनी सांगितलं ज्याप्रमाणे उसळला
त्याचप्रमाणे त्या निवडणुकीमध्ये हे युतीचं सरकार उसळल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला खात्री आहे